वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गेल्या 35 वर्षापासून पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात देवबांध नाशेरा या ठिकाणी सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचा एक प्रकल्प चालू आहे। या परिसरात वनवासी आदिवासी समाजाची वस्ती सुमारे 90% आहे। वनवासी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासाच्या योजनांबरोबरच धार्मिक जागरणाचे विविध उपक्रम व्हावे या हेतूने श्री सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्राच्या वतीने देवबांध येथे एक सुंदर वास्तू बांधण्यात आली व त्यात काही माननीय वसंतराव दीक्षित यांनी संस्थेला भेट दिली। भेट दिलेल्या सुंदर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दिनांक 12 फेब्रुवारी 1986 या दिवशी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो वनवासी व मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली व इतर शहरातून मोठ्या संख्येने नागरी बांधव आले होते। दरवर्षी माघी गणेश जयंतीच्या दिवशी वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येतो। श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून या परिसरातील अनेक वनवासी बांधव व दर्शनार्थींची ये जा सुरू झाली आहे आणि दिवसेंदिवस भाविक भक्तांची गर्दी वाढतच आहे। अनेक वनवासी बंधू येथे येऊन भजन कीर्तनादी कार्यक्रम स्वतःहून करत आहेत। परिसरातील अनेकांचे हे श्रद्धास्थान प्रेरणास्थान झाले आहे। आपण बघत आहोत या सुंदर अशा या मंदिराचा सुंदर असा परिसर आणि तितकीच सुंदर अशी ही गणेश मूर्ती आपण बघत आहोत या व्हिडिओद्वारे। आणि आपण या नवसाला पावणाऱ्या या देवबांच्या गणपतीचं दर्शन इथे तुम्ही घेऊ शकतात। सुंदर अशी ही मूर्ती, मनाला मोहवणारी, डोळ्यात भरणारी ही मूर्ती। या गणेश संस्कार केंद्राच्या वतीने या भागात या परिसरात या केंद्रात विविध उपक्रम चालू केले आहेत। त्यात रुग्णसेवा, वसतिगृह, वनौषधी व पारंपरिक औषधी संवर्धन, बालवाडी प्रकल्प, गोपालन, कूपनलिका विहीर, शेती प्रकल्प, भाऊबीज भेट योजना आणि विविध विशेष सहकार्य घेऊन विविध देणगीदारांच्या वतीने अनेक तिथं प्लॅन योजना राबवले जात आहेत। देणगीदारांकडून निधी संकलन करून तो निधी अतिशय मोठ्या अशा अतुलनीय अशा सामाजिक कार्यासाठी खर्च होत आहे। जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, अशा प्रकारचं हे धन जोडून इथे अनेक सुधारणा करण्याचं काम हे देवबांध केंद्र करत आहे। नाशिकपासनं 75 किलोमीटर अंतरावर, तसेच कसाऱ्याहून 34 किलोमीटर अंतर या देवबांध केंद्राचे आहे। आपण जर वाडा मार्ग येत असाल तर वाड्याहूनसुद्धा 44 किलोमीटर आणि जव्हार मार्गे या केंद्राचं अंतर 36 किलोमीटर आहे। सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात वसलेलं आहे सुंदर अशा ठिकाणी डोंगराईच्या कुशीत, नदीच्या पल्ल्याड असं हे देवबांध केंद्र आहे। आपण इथे बघतोय या मंदिराचा परिसर, ब्रिटिशकालीन पूल इथे आपणास बघावयास मिळतो। इथे महाभारत काळात पांडवांनी बांध घातला होता, पांडव अर्थात ज्यांना आपण देवच मानतो, म्हणून या ठिकाणाचं नाव देवबांध पडलं असं मानलं जातं। देवबांध केंद्राच्या परिसरात पाण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि ही केंद्राची विहीर आपण बघतो आहे, सुंदर स्वच्छ असा हा गणेश संस्कार केंद्राचा हा परिसर। देवबांध हे ठिकाण नाशेरा ग्रामपंचायतीत येतं। नाशेरा गाव
गावाच्या हद्दीत असलेलं हे ठिकाण खूपच निसर्गरम्य असं आहे. आपण इथे बघतोय रुग्णसेवेकरता बांधलेले हे मोठे हॉल, यामध्ये अनेक विविध कार्यक्रमही होत असतात. वैद्यकीय सेवा केंद्र आणि आपण आता या केंद्राचे सहव्यवस्थापक संतोषजी पादीर या ठिकाणी आहेत वैद्यकीय मदत केंद्रामध्ये. काय सांगणार तुम्ही आपल्या या वैद्यकीय कॅम्पबद्दल वगैरे? या कॅम्पबद्दल म्हणजे सांगायचं की यापूर्वी या 8-10 वर्षापूर्वी या ठिकाणी असं वैद्यकीय केंद्र कुठे नव्हते, फक्त खोडाळा या ठिकाणीच फक्त एक सरकारी हॉस्पिटल होतं. तर त्या हिशोबाने संस्थेने या ठिकाणी विचार करून आणि एक महिन्यातनं दुसरा आणि चौथा रविवार या ठिकाणी शिबिर सुरू केलेलं आहे. या ठिकाणी शहरातनं जवळजवळ 8-10 डॉक्टरचा ग्रुप दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी येतात. तर शहरातनं आलेले डॉक्टर इथं आलेल्या पेशंटा जवळजवळ 350 ते 400 पेशंट 15 दिवसाला असतात. त्यांना आपण सगळे मोफत औषधं सर्वच औषधं आणि इतर टॉनिक बिनिक देत असतो. जवळजवळ 500 ते 600 रुपयाचा एका वेळेस एका पेशंटला औषध दिल्या जातात. आणि त्यांच्याच प्रकारे एखादं मोठं ऑपरेशनचं किंवा कॅन्सरच्या गाठी बिठी असल्या तर डॉक्टर स्वतः त्यांच्या खर्चानं त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन जातात. आणि लोकांना इतकी आपल्या केंद्राबद्दल या वैद्यकीय सेवाबद्दल इतकी आतुलकी निर्माण झालेली आहे की त्यांना वाटतं की डॉक्टर आम्हाला इंजेक्शन नका देऊ सलाईन द्या असे ते घरचे डॉक्टर म्हणून असे त्यांना सांगून आणि त्यांना अगदी जिव्हाळ्याचे आणि आणि पेशंटना तपासून असतात. त्यामुळे लोकांचा विश्वास या ठिकाणी खूप डॉक्टरवर आहे. आणि पूर्वी या ठिकाणी खर्चेचं प्रमाण खूप होतं, पाण्याची दुर्भिक्षता असल्यामुळे. त्यामुळे मग डॉक्टर कधी कधी मोठमोठ्या औषधाचे बॅरेल घेऊन ते आणि या ठिकाणी त्यांना अक्षरशः बाहेर त्यांना असं आंघोळीच्या आंघोळी घालून, पण आतापर्यंत खरोच हा रोग इथं पूर्ण नाहीसा केलेला आहे. त्यामुळे डॉक्टरवर खूप लोकांचा विश्वास आहे आणि ते महिन्यातला दुसरा आणि चौथा रविवार विनामूल्य सेवा देतात. विनामूल्य सेवा असते, किती माणसं येऊत, किती गर्दी असो, सर्व सेवा विनामूल्य असते. सर्वांना दिली जाते, सगळ्यांना सेवा दिली जाते. आणि जोपर्यंत या ठिकाणचे जे पेशंट संपलेले नाही तोपर्यंत ते कधीही जाणार नाही. म्हणजे तो एक पेशंट असो की दोन पेशंट असो त्यांना तपासल्याशिवाय ते जात नाही. अशा प्रकारे येथील गोरगरिबांच्या आरोग्याचा सुद्धा वसा या देवबांध केंद्राने घेतलेला आहे. धन्यवाद संतोषजी. इथे आपण बघतोय देवबांध केंद्रातर्फे चालवलेली गोशाळा. इथे स्थानिक जातीच्या गायींचं इथे संवर्धन केंद्रामार्फत केलं आहे. ज्या गायी आहेत त्या या घडीला रानात चरायला गेलेल्या आहेत. गायींसाठी उत्तम गोठा या ठिकाणी बांधला आहे. सध्या गायी वासरे बैल मिळून 25-30 जनावरे या ठिकाणी आहेत. एक गोबर प्लांट IDI स्नेह परिवाराने बांधून दिला आहे, त्यामुळे इंधन खर्चात कपात करणे साध्य झाले आहे. आणि गोमूत्रापासून विविध वनौषधी सुद्धा इथे विविध औषधंसुद्धा बनवली जातात. गोमूत्र तयार केले जातात चांगल्या प्रकारचं. आणि आता आपण आलो आहोत देवबांध केंद्राच्या या दुसऱ्या वास्तूकडे. देवबांध केंद्राचं कार्य आपण या फोटोच्या माध्यमातून बघतोय. सामाजिक असं सुंदर असं कार्य, वसतिगृह सजावट असो, वृक्षारोपण असो, प्रत्येक प्रकारचं काम या केंद्रामार्फत केलं जात आहे. मोफत औषध वाटप असो, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असो, विविध साहित्य वाटप असो, या देवबांध केंद्रामार्फत दिनदर्शिकेचे सुद्धा वाटप या परिसरात केले जाते. सुद्धा चालवले जात आहे विद्यार्थ्यांसाठी. अशा प्रकारचे भाविक या ठिकाणी भेट देऊन देणगी देत असतात. हा नदीचा भाग आपण या ठिकाणी बघतोय की देवबांध केंद्र शाळांना साहित्य शैक्षणिक तालुक्यातील मोखाडा तालुक्यातील आणि इगतपुरी तालुका तर बाहेरच्या तालुक्यांमध्ये सुद्धा
गोरगरीब अशा आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. दरवर्षी सुमारे 30 वर्षांपासून हे काम त्यांचं अविरतपणे चालू आहे. आपण बघतो तर या संस्थेची धुरा वाहणारे जून महिन्यात संस्थेचे व्यवस्थापक इथल्या केंद्राचे व्यवस्थापक श्रीयुत वसंतजी साठे उर्फ साठे काका सर्वांना परिचित असे समाजसेवेचं त्यांनी व्रत घेतलेले असे काका यांच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहोत. काका तुमच्या संस्थेच्या कार्याविषयी काय बोलणार आपण? काय या हा जो संपूर्ण परिसर जो आहे तो 90% आदिवासी भाग असून अत्यंत गरिबी आहे. आमच्या वस्तीकडे आम्ही जे वस्तीकडे सुरू केले तेवढ्या वस्तीकडेच्या मुलांच्याकरता समाधान मानून चालणार नाही. आणखीनही तशीच बरीच मुलं आहेत. या मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या विचाराने गेली 30 वर्ष या परिसरातील गरीब आदिवासी मुलांना वह्या बॉलपेन पेन्सिली कोटरबळ पट्टी शार्पनर स्कूल बॅग छत्र्या रेनकोट अशा विविध प्रकारच्या रूपाने मदत करता येते का याचा विचार करून जे देणगी देणारे जे देणगीदार आहेत त्यांना आम्ही आव्हान केलं आणि त्या आव्हानाला सगळ्या देणगीदारांनी चांगला प्रतिसाद देऊन आमचा हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला जावा याकडे लक्ष दिल्यामुळे आम्ही या काम एवढं चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि काका आम्ही असं ऐकलं की आपण या बाहेरच्या समाजामध्ये सुद्धा आपण विविध समाजोपयोगी कार्य करतात, जसं काही साडी चोळी असो, महिलांना साडी चोळी वाटप असो, कुठं कपडे वाटप असो, याच्यामध्ये मग गरीबी असल्यामुळे आपल्याकडे घरी ज्याला गरीबी लक्षात ठेवून या भागातल्या गरीब आदिवासी बहिणींना मुलांना पुरुषांना चांगले कपडे मिळावेत या दृष्टीने आम्ही शहरामधल्या लोकांना आव्हान केलं आणि या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळून आज जवळजवळ 2.5 लाख लोकांना आपण चांगल्या प्रकारे कपडे देऊ शकलो आहोत. गरीब आदिवासी भगिनीच्या करता शहरातील एक भाऊ मिळवून देऊन दरवर्षी साधारणपणे 450 ते 500 भगिनींना भाऊबीज भेट म्हणून साडी ब्लाऊज पीस फराळ पुडा असं या भावाकडनं आपण देण्याची व्यवस्था केलेली आहे. धार्मिक कार्यक्रम जे आहे, संक्रांतीचे कार्यक्रम आहे, तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आहे, अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमातून या भागातलं जनजीवन चांगलं सुधारित व्हावं हे हा प्रयत्न आम्ही केलेला आहे. शिक्षणामध्ये आणखीन चांगली प्रगती व्हावी हे शहापूरच्या एका जिल्हा परिषद शाळेने जे डिजिटल शाळा बसवलेली आहे मी पाहून आलो आणि आपल्या तालुक्यात का होऊ नये असा एक विचार मनामध्ये आला आणि त्याचा विचार करून मी शहरातल्या काही लोकांना असं सांगितलं किंवा आमच्याकडे अशा डिजिटल शाळा सुरू करता आल्या आता आम्हाला करायच्या आहेत तर आम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तर 3 व्यक्तींच्याकडनं आम्हाला जवळजवळ प्रत्येकी 2-2 लाख रुपये आम्हाला धनराशी मिळाली. त्याच्यातनं नाशेरा ग्रामपंचायत, सायदई ग्रामपंचायत आणि खोडाळा ग्रामपंचायत या डिजिटल शाळा उत्कृष्टपैकी करून देऊन आज ते चांगल्या प्रकारे चालत आहेत. यामुळे शिक्षणामध्ये प्रगती होईल असा एक विश्वास निर्माण झालेला आहे. खूपच छान. आणि हे होते या देवबांध केंद्राचे व्यवस्थापक सर्वांचे लाडके परिचित असे समाजसेवेचं ज्यांनी व्रत घेतलेलं खऱ्या अर्थाने आणि आपली सर्व हयात त्यांनी याच भागात गोरगरिबांसाठी त्यांनी व्यतीत केलेलं आहे आणि अजूनही त्यांनी खूप खूप असे मोठमोठे कार्य करणं त्यांच्या मनात मानस आहे असे साठे काका धन्यवाद. साठे काका सर दादा एक फोटो घे बघा तुझ्या मोबाईलवरून घेतला तरी चालेल. या काका इकडे तयार नव्हती बहुत छान वाटत नाही ठिकाणी गणेश भक्त येथीलच खोराळी येथे राहणारे रहिवासी प्राथमिक शिक्षक असलेले श्री दिनकर फसाळे येथे असून त्यांनी या ठिकाणाहून निरगुडी तेलाची जे आहे निरगुडी तेल बनवलेलं ते त्यांनी खरेदी केलेलं आहे. बघूयात आपण त्यांच्या हातामध्ये असलेले हे निरगुडी तेल निरगुडीपासून बनवलं हे तेल. सर हे तेल कशाकरता वापरतात साधारणतः? माणसानं जे अंगदुखी सांधेदुखी याच्यासाठी एकदम आयुर्वेदिक उपचार आहे आणि एकदम जालिम रामबाणाचा उपाय आहे. आणि शिवाय हे जे तेल आहे इथं जे स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार पण मिळतं ते इथूनच तयार करतात. इथलीच वनस्पती जे निरगुडी स्थानिक वनस्पती आहे त्यापासून तयार केलेलं असते आणि पूर्णपणे आयुर्वेदिक असे हे शास्त्रीयुक्त पद्धतीने तयार केलेलं तेल आहे. धन्यवाद. उपाध्यक्ष असून त्यांचा बाहेर देशामध्ये माल पाठवणे आणि बाहेर देशात येणारा माल सोडवणे ही एजन्सी असल्यामुळे त्यांचा बाहेर देशामध्ये बऱ्याच वेळा प्रवास असतो. त्या प्रवासामध्ये इस्रायलमध्ये गेले असताना एका हॉटेल मालकाशी
त्यांनी बोलणं केलं आणि असे असे विषय आम्ही आदिवासी महिलांच्याकडनं शिवून घेतो, तर तुम्ही तुमची मागणी द्या. तर त्यांनी आम्हाला 5,000 मागणी देऊन ती वेगळ्या तिकडे पाठवलेली आहे. आणि आपण ही बघतोय वेलकम टू इस्रायल, आणि अशा प्रकारची बनवलेली ही पर्यावरण इको फ्रेंडली अशी पिशवी, कुठल्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा वापर न करता खऱ्या अर्थाने ही निसर्गासाठी उपयुक्त अशी पिशवी आपण बघतोय की ह्या पिशव्या आपल्या आणि या शाळेतील या भागातल्या आदिवासींना त्या पिशव्या देतो, त्याच्यावर त्या विवेकांचा मेसेज सगळीकडे पाठवलेला आहे. आणि या पिशव्यांच्या मार्फत आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे खऱ्या अर्थाने जे प्रेरक होते स्वामी विवेकानंद यांचा संदेश सुद्धा युवकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या या केंद्रामार्फत केलेलं आहे. खूपच असं अतुलनीय असं हे काम या केंद्रामार्फत अतिशय दुर्गम मोखाडा तालुका म्हटलं की अंगावर काटा फुटतो अशा या दुर्गम भागामध्ये, अतिशय डोंगराळ अशा भागामध्ये अशा प्रकारचं हे अतुलनीय असं कार्य चाललेलं आहे. आणि या कार्याची दखल खरोखर सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि या संस्थेला सर्वांनीच हातभार म्हणून आपण फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे असे आम्ही आशा व्यक्त करतो. सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ या संस्थेला आयकर मुक्त प्रमाणपत्र 80G सवलत प्राप्त आहे. त्यामुळे जे कोणी देणगीदार या संस्थेला मदत करतील त्यांच्या देणगीवर इन्कम टॅक्स हा नसणार आहे. चेक किंवा ड्राफ्ट सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ या नावाने काढावेत. संपर्काचे पत्ते आपण या ठिकाणी बघतोय. मुंबई श्री विनायक वसंत दीक्षित, श्री सुरेंद्र हरिचंद्र शृंगी, ठाणे श्री श्रीराम द आगाशे, डोंबिवली डॉक्टर राहुल खाटवळ, इगतपुरी श्री संतोष महादुपादीर, श्री विनायक क्रू महाजन यांचे पत्ता, यांचे सर्वांचे पत्ते आणि संपर्काचे भ्रमणध्वनी क्रमांकसुद्धा या ठिकाणी आपण बघतोय. तसेच या देवबांध केंद्राचे व्यवस्थापक श्रीयुत वसंतजी साठे यांचासुद्धा आपण संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी मोबाईल नंबर आपण या ठिकाणी बघतोय. सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचा हा पत्ता आहे. देवबांध केंद्र खोडाळ्यापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ग्रामपंचायत नाशेरा, पोस्ट खोराळा, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर असा हा या संस्थेचा पत्ता आहे. आणि आपण संस्थेचे जे पदाधिकारी आहेत डॉक्टर अशोक गजानन मोडक हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, चिटणीस, कार्यकर्ते, कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त या सर्वांची नावं आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहोत. आणि हा आपल्या गणेश संस्कार केंद्राचा, गणपती मंदिराचा सुंदर असा हा फोटो. सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या.